नमस्कार मंडळी, काय म्हणतायत? माझ्या रेसिपीज करून बघतायत ना, आणि मलाही तुमच्याकडे लवकरच यायचं आहे. तुम्ही जसे वेगवेगळे यूट्यूब व्हिडिओ बघता त्याप्रमाणे मी पण बघत असते. तर आता एक व्हायरल होतोय लिक्विड डो पराठा, तर म्हटलं चला आपण पण करूया आणि आपण पण तुम्हाला दाखवूया की तो कसा होतोय. तर सुरुवात करायची, अगदी लो फ्लेमवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे. साधा पॅन घेतला आहे, नॉनस्टिकचा पॅन आहे कारण ह्याला नॉनस्टिकच लागतं. त्याच्यानंतर इकडे घेतलं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण घेऊया चवीनुसार मीठ, त्यानंतर हळदी पावडर अर्धा टीस्पून, एक टीस्पून घेऊया आपण रेड चिली पावडर, धणा जिरा पावडर 1 टीस्पून आणि 1 टीस्पून आपण घेतले ह्याच्यात तूप. साजूक तूप घेतले, तुम्ही तेल घालून पण करू शकतात. आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेऊया. झटपट होणारी रेसिपी आहे. हे कसं काय सुचलं असेल बरं? मला असं वाटतं की पीठ मळायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी हे खास आहे. पण मी तुम्हाला खरं सांगू का, मला पीठ मळायला खूप आवडतं कारण तेवढा काय वेळ लागत नाही आपल्याला पीठ मळायला. पटकन पीठ मळलं जातं आणि तेवढाच पराठाही पटकन होतो. विस्कने किंवा चमच्याने मिक्स करा. आणि आता ह्यात मी घालते जवळजवळ आपल्याला, आधी आपण अर्धा कप घालूया, जसं लागेल तसं आपण पाणी घालायचं आहे. आधी अर्धा कप घालूया, पण कुठेही गुठळ्या होता कामा नये ह्याच्यामध्ये. अजून अर्धा कप पाणी घ्या आणि हे मिक्स करायचं आहे. आपण जी भजीसाठी कन्सिस्टन्सी घेतो ती घ्यायची आहे, किंवा आपण बॅटर बनवतो, पॅनकेक वगैरे बनवतो, तशी ती कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. तर हे अजूनही घट्ट आहे बघा. एक कप गव्हाच्या पिठाला 1.5 कप पाणी लागतंच लागतं, तरच हे तुमचं छान असं स्मूथ होतं आणि ते छान असं. आणि ह्यात तुम्ही ना लसूण बारीक चिरून काढला तरी चालतं, किंवा लसणाची पेस्ट घातली तरी चालते. तर बघा अजूनही हे थोडंसं घट्ट आहे, तर आपण ह्याच्यात अजून थोडंसं पाणी घालूया, 1/2 कप. म्हणजे 1.5 ते 1.75 कप तुमचं पाणी ह्याच्यामध्ये जातं. जर तुम्ही पॅनकेक बनवत असाल तर पॅनकेकसारखी कन्सिस्टन्सी तुम्हाला लागेल ह्याची. चटकन असं पटलं पाहिजे, ह्याच्यावरून असं पटकन पडतं आहे खाली. हे छान असं स्मूथ झालेलं आहे. आता आपण हे 5 मिनिटं बाजूला ठेवूया. 5 मिनिटं झालेली आहेत. आता हे डोश्यासारखं करायचं नाही, म्हणजे तुम्ही डाऊल घेऊन असा फिरवायचा नाहीये. जे पातळ नाही करायचं, जाडच ठेवायचं, जस्ट हलकासा आकार द्यायचा आहे. आणि आता आपल्याला हे वरपर्यंत वरती हे सगळं शिजलं पाहिजे, तोपर्यंत आपल्याला वाट बघायला लागणार आहे. मंद ह्याच्यावरतीच ठेवायचंय. तुम्ही पसरवलं तर त्याला डोश्यासारखी जाळी येणार, त्यामुळे ते पसरवायचं नाहीये. जोपर्यंत वरचा ओलसरपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याला पलटायचं नाहीये. पेशन्सनी करायचं आहे, तोपर्यंत वाट बघायची. ओलसरपणा गेलेला आहे, आता आपण हा पलटून घ्यायचा आहे. त्याच्यावर ह्याच्यावर थोडस तूप टाकायचंय आणि आता हा पलटून घेऊया. पुन्हा पलटायचा, आता हा थोडा थोडासा पलटत राहायचा आहे मध्ये मध्ये. दोन्ही बाजूनी छान पैकी झाला पाहिजे. दोन्ही बाजूने छान झालेला आहे, छान कलर आलेला आहे, आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारे बाकीचे पण पराठे करून घेऊया. अशा प्रकारे आपले पराठे झालेले आहेत. आपण हे सर्व्ह करूया. लिक्विड डो पराठा तयार आहे. चव तर खूपच छान आहे, पण मला आपला माझा पराठा आवडतो. पण सध्या ट्रेंड असल्यामुळे आपल्याला करून बघायचं, आपण तुम्हीही करून बघायचंय, कमेंट्स मध्ये कळवायचंय. आणि मी लवकरात लवकर तुम्हाला पराठा दाखवणारच आहे. आणि अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.